आज जयंती निमित्ताने आपल्या सालाबाद प्रमाणचा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे माऊलींची सेवा आज दत्त जन्माचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने जी सेवा आज त्या संधी तुमच्या लेकरांना मिळालेली आहे आणि त्या संधीच आपण का हे सर्व का करू नये यासाठी आज हा आणि यासाठीच आपल्या सर्वांना अवतार घ्या जन्म घ्यावा लागतो आणि मग त्या निमित्तानं आपण काय करायला पाहिजे आणि त्याच आज एक दत्त जन्माचा व्याख्यान आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सभेसाठी घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा असून त्या चरणाचा अभंग आहे. धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळे मंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा माग मार्ग शीर्ष गुरुतो वासर उत्तम काल. ऋतुकाळे मंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार ऋतुकाळे मंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी ठल विठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या प्रथम आमच्या सद्गुरु माऊली ब्रह्मलीन झाल्यात त्यांच्या चरणी छोटस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची. तर त्यांच्या ज्या सेवेला बाबा आमच्या सोबत प्रत्येक वर्षाला आणि प्रत्येक वेळेला आम्हाला आजला म्हणजे मार्गदर्शन देऊन देऊन आजपर्यंत आम्हाला जो या भाऊसागर तरुण जाण्याचा जो बाबांनी मार्ग दिला ते बाबा गेल्या गुरुपौर्णिमेला आपल्यातनं निघून गेलेत आणि ते ब्रह्मलीन झालेत. तरी सुद्धा त्यांच्या चरणी एक पुष्प अर्पण करून आपण या आपल्या सेवेची हे आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी एक क्षणभर त्यांच्यासाठी स्तब्धता पाळायची, बसून सुद्धा स्तब्धता पाळायची आणि एक क्षणभर शांततेने बाबांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रम सुरुवात करू. परमपूज्य सद्गुरु सदानंद स्वामी महाराज जय. परमपूज्य सद्गुरु ब्रह्मलीन श्री गुलाबचंद्र पांडुरंग मोरे महाराज जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु सदानंद स्वामी महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु गुलाबचंद स्वामी महाराज की जय. सर्व संतान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सत्कार. ओम. आता आपण या बाबांच्या या पश्चात आपल्याला हा कार्यक्रमाचा भाग सांभाळायचा आहे. त्या निमित्तानं आपण सर्व भाविकांनी आजची या सेवेसाठी सर्व आपण
हजर आहे म्हणजे खरोखरच आपण हजर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना एक पुन्हा धन्यवाद देतो आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर हा आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग चार चरणाचा अभंग आहे आणि आज जन्म दत्त जन्माचा आख्यान आहे. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे तर त्या विषयावरच बोलायला पाहिजे आणि म्हणून आजच्या ही सेवा सुरुवात करताना मी माझ्या सद्गुरु माऊलींना नमस्कार करून आणि माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार करून पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण या संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पाहून साधूया खरा करी ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आपण नमस्कार आजची सेवा सुरुवात करायची आहे. तर या सर्व सेवेमध्ये जे भाग्य आपल्या सर्वांचं आहे तुमचं आमचं सर्व तर काय भाग्य आहे आपलं बघा. तर सर्व आता हे आजचा अवताराचा कार्यक्रम आहे आणि अवतार हा कशापासून होतो का होतो आणि याचं महत्व आपल्याला सर्वांना कळून घ्यायचं आहे. तर माणसाला आता मनुष्याला अहंकार होतो अहंकार आणि अहंकारात हे सर्व प्राप्त होत आणि अहंकार कशासाठी असायला पाहिजे आणि अहंकार का असू नये या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि मग या वेळेला आपल्याला
हा अहंकार झालेला हा अहंकार माणसाला कुठे नेतो कसा नेतो आणि काय करतो या सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे आणि म्हणून या गोष्टीला आपण सर्वांनी दिलासा दिले पाहिजे की हा मनुष्याचा अवतार आपल्याला तर हा काय सांगितलं आहे तर मज जन्म येता करता कार्य कन कन तर आपल्याला जन्माला येताना आपल्याला थोडस काम करायचं आहे तर तो हा पंचभूतांचा महादेव आहे दिले पांचा मोती त्याचे फेडणे आहे ऋण बघा काय सांगितलं आहे की आपल्याला जन्म मिळाला पाहिजे आणि तो मिळाला पाहिजे कशासाठी तर जन्म मिळाला आहे परंतु आपल्यावर कुणाचं तरी उपकार आहे कर्ज आहे आपल्यावर आणि ते कर्ज फेडण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे आणि त्यासाठी हा सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य जन्म पावे पाटी या परी उत्तम गिरी म्या रचिले नाही येणे जन्मे मज ओळखावे येथेची आपणा ते उद्धारावे आणि येथेची जोडावे नरक यातनासी भूत हिणता योनी सोडविता नाही कोणी आणि ते सुकृता पासून पावे जे नर दे आणखी पुढे सांगितले येथे मजन ओळखती नाना आचरणे करती नाना दैवती भजती नेहती माझे ज्ञान बघा काय सांगितले इतके मध्ये आपल्याला सांगितलंय का तर सर्व जन्म आपल्याला 84 लाख येऊन फिरून हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो आणि मनुष्याचा जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला सांगितलंय बाबा आपण काहीतरी घेऊन आलेलो हा बोजा पाठीकडे बांधून घेऊन आलेलो हो तर आपल्या जन्माचं मूळ आपण काय आपण बघता काय स्वरूप या जगामध्ये या प्रत्येक किती पण माणूस धनवान असू दे पैशावाला असू दे पण माणूस कधी सुखी बघितलाय काय माणूस असा सुखी आपल्याला दिसत नाही आणि मग हे कशासाठी का होतंय तर खरोखरच या जन्मामध्ये मनुष्याला हा सुखी असा मी कधी पाहिलं नाही आणि आपण कुणी पाहिलं नाही असा मग आपल्याला सुखी माणूस कसा ओळखायचा तर त्याच्या तर त्याला काहीतरी त्याचं ज्ञान प्राप्त झाले आणि तो त्याच्या एवढी आत मग गर्दी करू नका मंदिरामध्ये काय झालं नाही चक्कर आले शांत बसा सर्वांनी शिरपण झालं तथा पाळा तर आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि हा नरदेहाचं आपल्याला सार्थक करायचं आहे आणि मग सार्थक करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय सोडून दिला पाहिजे तर आपल्याला अहंकार सोडून दिला पाहिजे अहंकार दे तू सोडून तो गेल्यावर नंतर मी येईन तो गेल्याशिवाय मी तुझ्याजवळ येणार नाही असं सांगितलं नाही मग आपल्याला अहंकार कशाचा पाहिजे तो गेलाच नाही तर आपल्याजवळ तो कोण येणार तर येणार नाही कुणी तर आपल्याला जन्माला घातलंय त्याची आपण ओळख करून घेतली नाही आणि ओळख करून घेतलंय तर तो आपल्याजवळ येण्यासाठी पण आपल्याला जोपर्यंत आपला अहंकार आपल्याकडे जो क्रोध काम क्रोध जे काय अहंकार चढविकार आहे ते गेल्याशिवाय मी तुझ्याजवळ येणार नाही असं सांगितलं आहे बघा मग हे सर्व अहंकार घालवल्यानंतर आपल्याला हा सर्व मनुष्य याचा सार्थक करायचंय आणि मग या सर्व शेवटमध्ये आपल्याला एवढं लक्षात करायला पाहिजे की आपण काहीतरी घेऊन आलेलं तर काहीतरी आपण इथे घेऊन जायचं ते परत घेऊन जाताना मग आपल्याला शोधायला लागतं बघितलं ना माणूस एकदा म्हातारा झालं की इकडे काय तिकडे काय हे सर्व जमवायची स्वस्त करतो आणि मग त्यावेळेला आपण बोलतो काहीतरी म्हाताऱ्याला आता काय लागलेलं आहे तर आता त्याला काहीतरी गडबड होती आता त्याला फेरा लागल्या होते आणि मग अशा प्रकारे त्याची स्थिती होत आणि मग ही स्थिती आपल्याला व्हायला नको आणि म्हणून या सर्व आपल्या जन्माचं सार्थक व्हायला पाहिजे आणि मग खरोखर आपल्याला मोरे महाराजांची आमची मावळीची आठवण आली की गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांनी गुरुपौर्णिमेचा मांडणी केला सर्व काही कार्यक्रम केल्यानंतर दुपारी आपला घर म्हणजे आम्ही घराच्या बाजूला नांगर धरला नांगर धरता धरता
फिरल्यानंतर तिथल्या तिथं त्यांचा जे बघा काय मोठं भाग्य आहे माणसाला कुठं हडवत का तुम्हाला खाण्यावर कुठं उपाय लाभ केले नाही एवढं परम आणि पुन्हा पुन्हा आपण आपल्याला येतच जातच राहू परंतु आपल्याला आपला जे काम आहे ते करता येणार नाही म्हणून आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे आणि मग ह्या हन काय कसं पाहिजे तर हंकार आपल्याला काय पाहिजे राहू नका